इन्फेक्शन रेशियो जवळजवळ 18% जवळ पोहोचला आहे, पण गेल्या आठवड्याभराचा जर आपण इन्फेक्शन रेशियो काढला तर तो जवळजवळ 22%, त्यामुळे मोबाईल स्टेट ॲव्हरेज पेक्षाही आता तो जास्त होतो आहे. ही थोडीशी काळजीची बाब आहे. त्यासोबत आपण आता सातारा सिव्हिल हॉस्पिटलला जी काही भेट दिली त्या ठिकाणी आय सी यू आता पूर्ण फुल झाला आहे. नवीन आय सी यू तयार करायचा तिथे विचार चाललेला आहे. 128ची काहीतरी कॅपॅसिटी आहे, 148 पेशंट आज त्या ठिकाणी आहे. आणि तिथे आता कुठलंही बेड मिळत नाही आहे. म्हणजे आपल्यापैकी अनेक लोक होतात, ते तिथे महिला मला भेटल्या, त्यांचे नातेवाईक तिथे होते, त्याचा डॉक्टरांना सांगून त्याला बेडची व्यवस्था तात्पुरती करून दिली, पण मोठ्या प्रमाणात बेडची कमतरता आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी बेड्सची व्यवस्था ही वाढवण्याची गरज आहे. इथे एक हेल्थ सेंटर इमिजिएटली सुरू केलं पाहिजे. मला कलेक्टरांनी असं सांगितलं की स्टेडियममध्ये एक सेंटर तयार करण्याचा त्यांचा प्रस्ताव गेला आहे, पण हा प्रस्ताव तात्काळ मंजूर झाला पाहिजे. इतके दिवस त्याला तो प्रलंबित राहणं योग्य नाही आहे, कारण ज्या सपाट्याने आता संख्या वाढते आहे आणि ती वाढत असताना एसिम्प्टोमॅटिकसोबत क्रिटिकल पेशंटची संख्या देखील मोठी आहे. क्रिटिकल पेशंटच्या मॅनेजमेंट करता ऑक्सिजनेटेड बेड्स आणि व्हेंटिलेटर्स लागतील. त्याकरता ही जी काही 400ची व्यवस्था त्यांनी प्रपोज केली आहे, मी सरकारला विनंती करतो की सरकारने तात्काळ त्याला मान्यता द्यावी, अन्यथा इथे खूप मोठा प्रश्न तयार होईल. लोक भटकत राहतील पण त्यांना बेड्स मिळणार नाही. दुसरं असं आहे की आता RT-PCR क्षमता जी आहे ती देखील इथे वाढवण्याची आवश्यकता आहे. आता साधारणपणे ती 270 वगैरे आहे. अगदी पुण्याची कधी क्षमता पकडूनही ती क्षमता 500 वर जात नाही. आता जर आपण बघितलं तर RT-PCR आणि जो काही रॅपिड अँटीजनचा रेशिओ आहे हा फारच मला असं वाटतं लॉपसाइडेड अशा प्रकारचा रेशिओ आहे. रॅपिड अँटीजन कराव्याच लागतील, पण त्यासोबत किमान RT-PCR जी काही कॅपॅसिटी आहे ती 1000 पर्यंत नेल्याशिवाय
मला असं वाटतं की आत्ताची जी काही इन्फेक्शनचा जो रेशिओ आहे तो आपण कमी करू शकणार नाही आणि म्हणून त्या दृष्टीने देखील मोठ्या प्रमाणात इथे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एका अतिशय क्रिटिकल फेजमध्ये आता मला असं वाटतं की सातारा जिल्हा आहे, कारण आता वाढ ही पुढे होणार आहे. म्हणजे ज्या प्रमाणात चालू झाली आहे आणि इन्फेक्शन रेशिओ ज्या प्रमाणात वाढतो आहे तर तात्काळ सरकारच्या वतीनं निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मी स्वतः इथनं गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती करणार आहे की त्यांनी तात्काळ हा निर्णय या ठिकाणी घ्यावा आणि या व्यवस्था इथं उभ्या करा. सरकार गांभीर्य हा विषय घेत आता मी काही सरकारवर आरोप करणार नाही, सध्या काही त्याची आवश्यकता नाही. पण हे खरंच आहे की जर कुठे कम्युनिकेशनची गॅप असेल तर ती भरली पाहिजे आणि सरकारने तात्काळ गांभीर्यानं या ठिकाणी लक्ष देऊन याला जी मान्यता आहे ती मान्यता दिली. मधल्या काळात प्रवीण दरेकर आले होते, त्यांनी पण नाराजी व्यक्त केली होती जिल्हा प्रशासनाच्या बाबतीत किंवा कोविड पेशंटच्या बाबतीत जी वागणूक किंवा लोकप्रतिनिधींच्या बाबतीत काय गोष्टी असतात. दरेकर साहेबांनी स्वतः नाराजी व्यक्त केली होती. आपण विरोधी पक्ष नेते आहात, आपण काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की मी सातत्याने एक सांगतो आहे की हे अधिक चांगलं करण्याची आवश्यकता आहेच. आता प्रशासनाच्या संदर्भात एकच गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की ताण मोठा आहे. प्रशासन अनेक दिवसापासून काम करत आहे. डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील किंवा वेगवेगळे अधिकारी असतील, हे खूप दिवसाचं काम करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अगदी नाराजी वगैरे दाखवण्याचं कारण नाही आणि त्यांना तशा प्रकारची सरकारकडनं देखील मदत झाली पाहिजे. आता समजा जर 400 बेडेड फॅसिलिटी तयार करण्याचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे तर तो तात्काळ सरकारने मंजूर केला पाहिजे. अन्यथा प्रशासनाने किती मनात आणलं आणि ते बेळसच नाही आहे, प्रशासन काहीच करू शकणार नाही. ही परिस्थिती असं आहे की आपण दारूची दुकानं उघडी करतो, मॉल उघडी करतो आणि संपूर्ण देशामध्ये सगळ्या राज्यांनी धार्मिक स्थळं उघडी केली, सगळ्या राज्यांनी. त्यामुळे महाराष्ट्रात काही वेगळं आहे असं मला हे वाटत नाही. किंवा जर दारूचं दुकान तुम्ही उघडताय, तुम्ही मॉल उघडताय, तुम्ही सगळ्या गोष्टी उघडताय, अशा परिस्थितीमध्ये मंदिर किंवा कुठलंही धार्मिक स्थळ उघडण्याच्या संदर्भात आग्रह असेल तर तो योग्य आग्रह आहे. आणि धार्मिक स्थळं उघडल्यानंतर देखील मला ही खात्री आहे की त्या ठिकाणी जे काही धार्मिक स्थळांचं संचालन करणारे लोक आहेत ती मंडळी त्याचं सोशल डिस्टन्सिंग ठेवून किंवा तिथले जे काही आवश्यक त्या काळजी घेऊन ते चालवतील आणि जनतेला देखील समजतात. उद्या काही धार्मिक स्थळं उघडल्याबरोबर लोक खूप तिथे गर्दी करतील अशी परिस्थितीने जनतेतही जागृती आहे. त्यामुळे साधारणपणे सगळ्या धर्मियांचं एक म्हणणं आहे की देशापेक्षा महाराष्ट्र वेगळा नाही आहे. देशातल्या सगळ्या राज्यांनी ते उघडलेलं आहे आणि एक एक महिन्यापासून उघडलं आहे. केंद्र सरकारने उघडायला मान्यता दिलेली आहे आणि दारूची दुकानं उघडतात तर मंदिरं उघडायला काय प्रॉब्लेम आहे असा प्रश्न. शरद पवारांनी साताऱ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला 125 रेमडेसिवीरची इंजेक्शन्स दिली होती, त्यातली इंजेक्शन्स गायब झालेली आहेत, म्हणजे ती चोरीला गेलेली आहेत. त्याच्या बाबतीतली माहिती काय सिव्हिल सर्जन किंवा आपल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला दिली आहे का? आता आम्ही त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आम्ही त्याचा रिपोर्ट घेतो आणि नेमकं त्यांनी सांगितलं काही हे कमी आहे ते त्यांनी मान्यच केलं आहे आणि ते म्हणाले की आता त्याचा रिपोर्ट घेऊन त्याची आम्ही चौकशी करतो. मुस्लिमांनी दोन मागण्या केल्या, एक तर मजबूती गावात पुतळा बसवा असं तुम्ही एकरूपपणा सांगावं आणि दुसरं अलमट्टीची 5 फूट जी उंची वाढवली जाणार ती वाढवू नये असं तुम्हाला त्यांनी आवाहन केलं आहे. मुस्लिमांनी चांगलं आहे, मुस्लिमांचा माझ्यावर फार विश्वास आहे आणि त्यांना हे माहिती आहे की माझ्या बाबत त्यांच्या ज्यांनी जे होऊ शकत नाही ते आम्ही करू शकतो असा त्यांचा विश्वास आहे. फक्त मुस्लिमांनी हेच त्या गावातला पुतळा काँग्रेसच्या आमदारांनी अडवला, त्यांनी तो लावू दिला नाही जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. विरोधी पक्षाच्या नेत्याला सांगायच्या ऐवजी आपल्या सहकारी पक्षाला का सांगत आहे? मी तर नक्कीच सांगेन आणि महाराजांच्या पुतळ्याकरता आवश्यकता असेल तिथे जाऊन आंदोलन करेल, तो काही प्रश्न नाही आहे. फक्त उगीच राजकारण कशाला करायचं? अलमट्टीच्या संदर्भात त्याची उंची वाढू शकत नाही. अलमट्टीची आत्ताची जी उंची आहे तीही महाराष्ट्राला मान्य नाही आहे. पण त्यावेळी आमच्या राज्यकर्त्यांनी ज्या प्रकारे आक्षेप घ्यायला पाहिजे होता तो न घेतल्यामुळे आज ही उंची आली आहे. याच्यापेक्षा उंची वाढवण्याचा तर प्रश्नच होता. राज्यसभेचे खासदार दिसत आहे देवेंद्रजी, देवेंद्रजी राज्यसभेचे खासदार कुठे आहेत? खासदार कुठे आहेत?